तर हे काय सिरियल इन सेल डॉट, ठीक आहे रजिस्टर. आता आपण याच्या काय पाहू, लॉजिक डायग्राम पाहू. तर मोस्टली शिफ्ट रजिस्टरमध्ये डी फ्लिप फ्लॉप वापरले जातात. का? कारण डी फ्लिप फ्लॉप ॲक्ट ॲज अ डिले फ्लिप फ्लॉप ऑल्सो. तर डिले किती ठेवायचा? डिले म्हणजे ते मिली सेकंड नॅनो सेकंडचा डिले असतं ते, ठीक आहे. तर म्हणजे डेटा म्हणजे पूर्ण एकदम जर फुल स्पीडने जर चाललं तर म्हणजे ते त्यामध्ये कसं त्याचं इलेक्ट्रॉनचे जे चार्ज, जसं मी म्हटलं की डेटा इज नथिंग बट इलेक्ट्रॉन चार्ज पार्टिकल, तर ते इलेक्ट्रॉन चार्ज पार्टिकल्सचा जे चार्ज ओव्हर चार्ज झाला तर प्रॉब्लेम आहे, बिलो चार्ज झाला हीटिंग ओव्हर चार्ज झाला तर मग हीटिंग हीटिंग जनरेट होते, ठीक आहे. आणि बिलो चार्ज झाला तर मग डेटा लॉस होतो. मग ते चार्ज मेंटेन करण्यासाठी मध्ये आपण काय थोडासा डिले द्यावं लागतं, ठीक आहे. आपण जर गाडी जर पूर्ण आपण गाडी कंटिन्यूअस चालवली तर इंजिन काय खूप हीट होतो, ठीक आहे. हीट होऊन होऊन मध्ये एखादी कधी कधी बंद पण पडते जर कंटिन्यूअस रन असला, म्हणून मध्ये एखादी काय आपल्याला थोडासा स्टॉप घ्यावं लागतं. तसं प्रत्येक रजिस्टरमध्ये किंवा मेमरीमध्ये थोडासा डिले द्यावं लागतं आपल्याला, ठीक आहे. म्हणजे ते इंटरनल सेटिंग असतात ते हार्डवेअरची, ठीक आहे. तर आपण पाहू सिरियल इन सिरियल आउट. तर 4 बिट्स आहे, मग आपण मी काय 4 बॉक्सेस काढतो. जेवढे बिट तेवढे बॉक्स काढायचे, हे लक्षात घ्या. फ्लिप फ्लॉप काढायचे, ठीक आहे. हे 4 फ्लिप फ्लॉप्स आहे तर मी हे 4 फ्लिप फ्लॉप्स काढतो. ठीक आहे, 4 फ्लिपफ्लॉप्स काढले. मग प्रत्येक फ्लिपफ्लॉपला काय असतं, इनपुट असतो, ठीक आहे. डी इन डी आउट, ठीक आहे. डी फ्लिपफ्लॉप म्हणणं म्हणजे काय, याला मी काय करतो मी लेफ्ट शिफ्ट घेतो मी, ठीक आहे. लेफ्ट शिफ्ट घेतो मी. मग याला इथे काय प्रत्येकाला एक क्लॉक असतो, ठीक आहे. प्रत्येक फ्लिपफ्लॉपला एक काय असतो, क्लॉक असतो आणि एक इनपुट आणि एक आउटपुट. इथे जर D0 D1 D2 आणि D3, मग हा काय झाला Q0 Q1 Q2 आणि Q3. क्यू म्हणजे काय, तो आउटपुट आहे, ओके. कटिंग दिस, मग मी याला मी काय करतो डी इन म्हणतो मी, म्हणजे डेटा इन, ओके. आणि ह्या सगळ्यांना एक कॉमन क्लॉक द्यावं लागतं, हे क्लॉकचे काढून घ्यायचं, ठीक आहे. हे क्लॉक द्यायचं सगळ्यांना आणि हे क्लॉक कॉमन ठेवायचं, ठीक आहे. हा काय झाला CP, म्हणजे क्लॉक पल्स. तो कसा असतो, अशा प्रकारचा असतो तो, ठीक आहे. क्लॉक पल्स म्हणतात याला, ओके. मग एकाचा आउटपुट दुसऱ्याचा इनपुट झाला. Q0 हा आउटपुट झाला डी फ्लिप फ्लॉप वनचा, ओके. FF0 FF1 FF2 FF3 म्हणजे फ्लिपफ्लॉप 0 फ्लिपफ्लॉप 1 फ्लिपफ्लॉप 2 फ्लिपफ्लॉप 3. आपल्याला डिजिटलमध्ये 0 ला पण इम्पॉर्टन्ट असतं, म्हणून पण 0 घेतो आपण, ठीक आहे. म्हणजे किती, 4 झाले फ्लिपफ्लॉप आपले. पहिल्याचा आउटपुट दुसऱ्याचा इनपुट, दुसऱ्याचा आउटपुट तिसऱ्याला इनपुट, तिसऱ्याचा आउटपुट चौथ्याला इनपुट आणि इथे सरळ एक डी आउट आउटपुट येतो आपला. तो काय झाला सिरियल डेटा आउटपुट, ओके. सिरियल डेटा आउटपुट. मग इथे कसं समजायचं, काय जातो म्हणजे स्टेजेस समजा कसं कसं तो काम करतो, ठीक आहे. आता मी हे क्लॉक पल्स घेतो CP क्लॉक पल्स, Q3 Q2 Q1 आणि Q0, ठीक आहे. असं काम कसं करणार हे बघा फक्त एक्झाम्पल, ठीक आहे. या सगळ्यांना मी असं लाईन करतो. आणि इथे डी इन म्हणजे डेटा इन, हा जो डेटा इन आहे, ठीक आहे. आता इनिशियली म्हणजे कसं, सुरुवातीला म्हणजे आपण काहीच केलं नाही, फक्त बँड सगळ्याला कुठं काय, सगळ्यांचे आउटपुट 0 आहे, आपण चालू नाही केलेलं आपण, ठीक आहे. इनिशियली ओके सगळे आउटपुट 0 आहे. तर जेव्हा मी 1 देतो, म्हणजे समजा मला 1 1 1 1 द्यायचे मला आउटपुट, हा पल्स असा मला द्यायचा आहे, ठीक आहे, अंडरस्टँडिंगसाठी तुमच्या, ठीक आहे. मग काय होणार आहे, क्लॉक पल्स 1 मध्ये, ठीक आहे. हे जे क्लॉक पल्स असतात ना, जो पण क्लॉक पल्स अवेलेबल आहे तो पण तुमचा फ्लिप फ्लॉप हा सिरियल शिफ्ट रजिस्टर काम करणार आहे.
हाफ क्लॉक नसलं तर कोणताही शिफ्ट रजिस्टर आपलं विप्लॉप काम करणार नाही. जसं आपला हार्ट असतो, हा हार्टचा पल्स आहे, हार्ट जोपर्यंत आपला हार्ट चालला नाही तर आपण जिवंत असणार आहे, हार्ट स्टॉप झाला आपण डेड. ठीक, तसं हा क्लॉक पल्स आहे म्हणून हे सगळं वर्क करणार आहे. क्लॉक पल्स नाही आहे, एखादा जर क्लॉक पल्स भेटला नाही तर आउटपुट येणार नाही. ठीक आहे, समजा मी आता मी वन पाय दिलं मी, ठीक आहे, इनिशियल स्टेजला मी वन दिलं, मग हे काय होणार आहे फर्स्ट क्लॉक पल्सला. ठीक आहे, हे झिरो तर बाहेर निघून, हा झिरो आउट हो आउट होणार आहे. ठीक आहे, मग हा झिरो इथे येणार आहे, हा झिरो इथे, ठीक आहे, हा झिरो इथे आणि हा वन इथे आला. ठीक आहे, फर्स्ट क्लॉक पल्सला. मग सेकंड क्लॉक पल्सला काय होणार आहे, परत हे वन, हा झिरो आउट होणार आहे, मग हे झिरो येणार इथे, ठीक आहे, हा झिरो इथे येणार आहे, हा वन इथे येणार आहे आणि हा वन इथे येणार आहे. गेटिंग दिस? मग थर्ड क्लॉकमध्ये काय असणार आहे, ठीक आहे, हे डेटा, हे वन वन तर इथे अवेलेबल आहे, ठीक आहे, इथे अवेलेबल दिलेलं आहे मी, वन 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 मला द्यायचे किंवा आपण पल्स मी लावून ठेवला आहे, पण तो कधी घेणार आहे, जो पण क्लॉक पल्स येत नाही तो पण तो घेणार नाही. ठीक, हे लक्षात घ्या. मग थर्ड क्लॉक पल्सला काय होणार आहे, हा तर आउट होणार आहे, मग हा झिरो इथे येणार आहे, हा वन इथे येणार आहे, हा वन इथे येणार आहे, हा वन इथे येणार आहे. ठीक आहे, गेटिंग दिस? आणि फोर्थ क्लॉक पल्सला, फोर्थ क्लॉक हा झिरो पण बाहेर जाणार आहे, हा वन इथे येणार आहे, हे वन इथे येणार आहे, हा इकडे येणार आहे आणि हा इथे येणार आहे. ठीक आहे, झाला. मग इथे कोणताही अवेलेबल असेल, झिरो वन वन असेल तर परत वर येणार आहे. ठीक आहे, मग आपलं हे काय, Q3 1 आला, Q2 1 आला, Q1 पण वन आला, Q0 पण वन आला, असं हा एक एक बिट काय होतं, शिफ्ट होऊन इथे आउटपुट येतो आपल्याला. गेटिंग दिस? तर हे असे कन्सेप्ट आहे, सेम कन्सेप्ट फॉर काय, सिरियल इन पॅरलल आउट, पॅरलल इन सिरियल आउट साठी आहे. मग ह्याचा पल्स कसं असणार आहे सुरुवातीला, आता हे बघा, याचे मी पल्स पण काढतो. ठीक आहे, सुरुवातीला हे क्लॉक पल्स काढतो मी. ठीक आहे, क्लॉक पल्स हे सगळे काय, क्लॉक पल्स आहे, सॉरी चुकलं, हे क्लॉक पल्स आहे, म्हणजे एका क्यूला दोन क्लॉक पल्स, एक अप आणि डाऊन. ठीक आहे, हे क्लॉक पल्स आहे, म्हणजे असं असं पूर्ण हे वन करून घेतो मी. ठीक आहे, वन क्लॉक पल्स आहे सर. सगळं इनिशियली काय, तो फर्स्ट क्लॉक पल्सला काय असणार, CP1 ला झिरो, CP1 इनिशियल सगळं ब्लँक आहे. गेटिंग दिस? मग CP1 ला काय असणार आहे, हे असं होऊन पूर्ण एक वन जाणार आहे आणि पूर्ण हे ब्लँक होणार आहे. ठीक आहे, गेटिंग दिस? मग CP2 ला काय असणार आहे, CP2 ठीक आहे, मग तो काय असणार आहे, दोन आले, मग दोन क्लॉक पल्स तो घेणार आहे आणि परत तो डाऊन होणार आहे. CP3 ला काय येणार, थर्ड क्लॉक पल्सला, ठीक आहे, हे असं येणार आहे, पूर्ण इथे येणार आहे तो इथपर्यंत आणि परत डाऊन होणार आहे तो फर्स्ट सेकंड थर्डला. ठीक आहे, आणि CP4 ला काय असणार आहे, तो असं येणार आहे आणि पूर्ण हे वन होणार आहे. ठीक आहे, गेटिंग दिस? ओके, तर अशा प्रकारे हे डेटा काय ना शिफ्ट होत असतो तो. ठीक आहे, गेटिंग दिस? असं हा शिफ्ट होऊन जातो तो. ओके, एनी डाऊट फील फ्री टू आस्क. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे, तसंच आपण काय करणार, सिरियल इन सिरियल आउटला, आता सिरियल इन पॅरलल आउट बघणार आहे आपण. ठीक आहे, SIPO. सिरियल इन पॅरलल आउट, SIPO. ठीक आहे, गेटिंग दिस? शिफ्ट
रजिस्टर, ठीक है, ये तो अपन लॉजिक डायग्राम करोगे अपन, ओके। मग आता 4 बिट्स से काढायचं आहे मला, तर 4 बिट्स कसं परत मला काय करायला लागेल, 4 फ्लिपफ्लॉप्स काढावं लागेल मला, 4 फ्लिपफ्लॉप्स, आय मी 4 फ्लिपफ्लॉप्स काढणार आहे मी इथे, ठीक आहे। चार फ्लिपफ्लॉप्स मी काढणार आहे, ठीक आहे। आता मी इथे लेफ्टनी इनपुट देतो मी, ठीक आहे, डी इन, हा D0, D1, D2 आणि D3, Q0, Q1, Q2 आणि Q3, ओके, गेटिंग दिस। प्रत्येकाला क्लॉक आहे, हे क्लॉक असंच काढावं लागतं, ओके। आणि हे सगळं क्लॉक काय करायचं, आपल्याला कॉमन द्यायचं आहे आपल्याला, डी इन, ठीक आहे, डेटा इन, ओके, हा CP क्लॉक पल्स, ओके। मग पहिल्याचा आउटपुट, दुसऱ्याचा इनपुट, दुसऱ्याचा आउटपुट तिसऱ्याला इनपुट, तिसऱ्याचा आउटपुट चौथ्याला इनपुट, आणि हे आउटपुट Q0। मग याला कसं करणार आहे, ठीक आहे, हे वरती घेऊन टाकायचं असं, Q3, ओके, देन हा काय झाला, Q2, हा Q1 आणि हा Q0, ठीक आहे, गेटिंग दिस। हे अशा प्रकारे तो आउटपुट येत असणार आहे, सिरियल इन पॅरलल आउट, म्हणजे सिरियल डेटा पण जातो आहे आणि पॅरलली पण डेटा आउट येतो आहे, गेटिंग दिस, ठीक आहे। हा FF0, फ्लिपफ्लॉप 0, फ्लिपफ्लॉप 1, फ्लिपफ्लॉप 2, फ्लिपफ्लॉप 3, ओके, गेटिंग दिस, ओके। आता काय बनणार आपण, आता बघूया आपण पॅरलल इन सिरियल आउट, पॅरलल इन आणि सिरियल आउट, हा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पॅरलली इन करायचा आणि सिरियली डेटा आउट करायचा, ठीक आहे। तर हे लॉजिक डायग्राम बघूया आपण, पॅरलल इन सिरियल आउट, ओके, पॅरलल इन सिरियल आउट, तर मला परत काय याला काय म्हणणार, PISO, PISO शिफ्ट रेजिस्टर, ठीक आहे, PISO शिफ्ट रेजिस्टर, तर परत मला काय करणार आहे, 4 ब्लॉक्स काढणार आहे मी, ठीक आहे, 4 ब्लॉक्स काढणार आहे, ठीक आहे। मी परत याला क्लॉक देतोय सगळ्यांना, ओके, हा क्लॉक झाला, सगळ्यांचे क्लॉक कनेक्शन कॉमन ठेवायचे नेहमी, ठीक आहे, CP क्लॉक पल्स असं डायरेक्शन काढून टाकायचं, म्हणजे माहीत पडतं की हे क्लॉक पल्स आहे, ठीक आहे। D0 Q0, D1 Q1, D2 Q2, D3 Q3, पॅरलल इन सिरियल आउट, ओके, पॅरलल इन सिरियल आउट। तर याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन असं आहे की या सगळ्यांना मध्ये मध्ये मला काय करायचं आहे, इनपुट द्यावं लागतं मला, ठीक आहे, इथे एक सर्किट लावावं लागतं त्याला, ठीक आहे, 2 AND गेट आणि 1 OR गेटचं सर्किट लावावं लागतं याला,
तो आपल्याला जागा कम पडते इकडे, ठीक आहे. तर हा एक झाला इनपुट आपला, ठीक आहे, डी झिरोचा इनपुट, पॅरलल इनपुट. ओके, मग क्यू, हा क्यू झिरो आला, हा क्यू झिरो जाणार आहे एका अँड गेटला जाणार आहे, ठीक आहे. थोडासा असं करतो, अँड गेट थोडासा काढतो, अँड गेट, ठीक आहे. याला परत एक दुसरं कनेक्शन असणार आहे, आपल्याला जागा कमी पडते. असं करू आपण, याला पी आय पी ओ करूया, ठीक आहे, पॅरलल इन पॅरलल आऊट. त्याला मोठी जागा लागणार आहे, पॅरलल इन पॅरलल आऊट बघणार आपण याला, ठीक आहे, पॅरलल इन पॅरलल आऊट. तर हे जे क्यू झिरो आहे, सगळ्यांचे क्लॉक कॉमन आहे, ठीक आहे. मग इथून याला क्यू झिरो घ्यायचा, इथे एक सेपरेट द्यायचा डी वन, ठीक आहे, डी इन परत इथे द्यायचा आणि आउटपुट इथून घ्यायचा डी आउट डी वन, ठीक आहे. याला म्हणजे सेपरेट सेपरेट द्यायचं, याला प्रत्येकाला डी टू क्यू टू, याला क्यू टू देऊन क्यू वन, हा क्यू झिरो क्यू वन, डी टू क्यू टू, डी थ्री आणि क्यू थ्री, ठीक आहे. किंवा याला आपण खाली घेऊन घेऊ असं, डायरेक्ट खाली घेऊन घ्या, इन्स्टेड ऑफ टेक इट डाउनवर्ड, तर हे सोपं जाईल तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे वरती सगळे इनपुट, वरती सगळे इनपुट असणार आहे, ठीक आहे. इथे क्यू झिरो क्यू वन क्यू टू आणि क्यू थ्री, ठीक आहे. तर हे काय झाला, आउटपुट, आणि हे काय झाला, इनपुट झाला आपला, ठीक आहे. गेटिंग दिस, सिरियल इन सिरियल आउट, सिरियल इन पॅरलल आउट, पॅरलल इन पॅरलल आउट. आता पुढच्या लेक्चर, आता पुढच्या टॉपिक आपण काय बघूया, पॅरलल सिरियल, पॅरलल इन सिरियल आउट बघूया आपण, ठीक आहे. हा थोडासा मोठा डायग्राम का लागतो आपल्याला. पॅरलल इन सिरियल आउट म्हणजे पी आय एस ओ शिफ्ट रेजिस्टर, ठीक आहे. मग परत मला काय करावं लागेल, फोर फ्लिपफ्लॉप्स काढावं लागेल, फोर फ्लिपफ्लॉप्स. ओके, मी थोडासा खाली घेतो आणि थोडा साईडला मोकळं मोकळं काढावं लागेल त्याला, ठीक आहे. थोडं पातळ पातळ घेतो, कारण मध्ये सर्किट्स येणार आहे आपले, ठीक आहे. थोडा गॅप पण जास्त ठेवू. फोर फ्लिपफ्लॉप्स काढून घ्यायचं, फ्लिपफ्लॉप्स काढला फोर, सगळ्यांना कॉमन क्लॉक देऊन टाकायचे. सीपी कॉमन क्लॉक देऊन टाकायचे, कॉमन क्लॉक पल्स. ओके, डी झिरो, ओके, डी झिरो क्यू झिरो, डी वन क्यू वन, डी टू क्यू टू, डी डी थ्री क्यू थ्री, एफ एफ झिरो, एफ एफ वन, एफ एफ टू आणि एफ एफ थ्री, ठीक आहे. गेटिंग दिस, आता याच्या याला काय करावं लागतं, प्रत्येकाला एक हा तर डायरेक्टली आपण घेतो, ठीक आहे, आउटपुट घेऊ म्हणून थोडासा असं काढून त्याला एक अँड गेट लावायचं, दोन अँड गेट असतात, ठीक आहे. दोन अँड गेट असतात, सोबत आणखीन एक अँड गेट काढायचं. या दोघांचं आउटपुट जे आहे एका ऑर गेटला जोडायचं, ठीक आहे, आणि ते ऑर गेटचं आउटपुट नंतर डी वनला द्यायचा. आता याच्यामध्ये दोन लाईन काढायची असते याला, परत शिफ्ट लोडचा एक सिग्नल असतो, शिफ्ट लोड, ठीक आहे. तर एक शिफ्ट लोड डायरेक्टली
त्याला एक नॉट गेट असतं, म्हणजे इथं 1 0 जाणार, इकडे 0 इकडे 1 जाणार आहे, आणि इथे 2 लाईन काढून घ्यायची अशी. ठीक आहे, गेटिंग दिस? तर प्रत्येक 2 गेट आहे. ठीक आहे, तर एक गेट तर इथे आपण जॉईन केला आहे, Q0 चा आउटपुट एका अँड अँड गेटला गेला आहे आणि दुसरा इनपुटला गेला आहे, आणि दुसरा इनपुट आपण एक शिफ्ट डाऊनवर्स एक सिग्नल असतो त्याला द्यायचं असतं. ओके, आणि दुसरा जो अँड गेट आहे त्याला वरती एक कनेक्शन द्यायचं. ठीक आहे, आणि तिसरा ह्याला आउटपुट असं घेऊन टाकायचं. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं आपलं D0. ठीक आहे, हा D1 थोडासा वरती घेतला नाही मी याला, आणि प्रत्येकाला असंच करायचं आहे त्याला. ठीक आहे, असं आउटपुट काढून घ्यायचं, मग इथे एक अँड गेट लावायचा. ठीक आहे, दुसरा इनपुट शिफ्ट लोडला लावायचा, आणखीन एक अँड गेट काढायचा. ठीक आहे, त्याचा एक इनपुट इथे वरती शिफ्ट लोडचा परत एक 0 काढायचा, आणि तिसरा असा वरती घ्यायचा. हा काय झाला D2. मग इथून एक परत आउटपुट घेऊन एक ऑर गेट लावायचा. ठीक आहे, आणि ते ऑर गेटचं आउटपुट याला इनपुट म्हणून द्यायचं. D2 झाला सिग्नल. ठीक आहे, हा इनपुट झाला आपले पॅरलल इन, आपण इथून इथून डेटा देणार आहे पॅरलल इन. ठीक आहे, याला पण असंच करायचं. थोडंसं कॉम्प्लिकेट समजा, थोडं अवघड जातो हे, कारण जेव्हा आपण याचे सिग्नल्स काढतात तेव्हा थोडासा अवघड जातो फिजिक ऑन पेपर काढायला. याला परत आणखीन एक ऑर गेट जोडून आला आउटपुट द्यायचं. ठीक आहे, दिलं, आणि इथे सिरियल आउट म्हणायचं, सिरियल डेटा आउटपुट. गेटिंग दिस? ओके, तर हा आपला लॉजिक डायग्राम झाला सिरियल इन पॅरलल आउटचा. ठीक आहे, आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघूया, युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर. ओके, सो थँक्यू.